निकोप लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेता आवश्यक असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय विरोधी संदर्भात मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला विरोधी पक्षनेता निवडीबाबत मवियाच्या बैठकीत निर्णय होईल तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील अशी माहिती अंबादास दानवेंनी दिली आहे अंबादास दानवे नेमकं काय म्हणतात पाहूया विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास दानवे सर आपल्यासोबत आहेत दानवे साहेब विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता आहे मात्र विधानसभेमध्ये विरोधी पक्ष संदर्भात उत्सुकता आहे विरोधी पक्षांना काय वाटतं काय व्हायला हवं नाही निकोप लोकशाहीसाठी विरोधी पक्ष नेता आवश्यकच परिषद असेल नेतंच सभा असेल आणि मला असं वाटतं ही सरकार आणि देवेंद्रजी आणि विधानसभेचे अध्यक्ष याच्याविषयी निश्चित सकारात्मक निर्णय घेतील आणि त्या पद्धतीने निर्णय होईल आमदारांची संख्या पाहिली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो तिन्ही महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये संख्येच्या अनुषंगाने विधानसभेत मोठा पक्ष आहे विरोधी पक्ष नेता जर महाविकास आघाडीला एकत्रितरित्या मिळालं आणि सरकारने देऊ केलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून विरोधी पक्षनेता होईल फक्त या संदर्भात महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होईल या अजून झालेलंच नाही आहे तर त्याच्याविषयी पुढचा विचार का करावा पण संख्याबळाच्या अनुषंगाने दावा राहील एक नैसर्गिक दावा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतो सगळे मिळून पक्षाचे वरिष्ठ नेते संदर्भात निर्णय ने घेते तर निकोप लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेता आवश्यक आहे सरकारनं विरोधी पक्षनेता देण्यासाठीचा एक मोठा हृदय दाखवावं अशी अपेक्षा विरोधी पक्षांना आहे आणि महाविकास आघाडीमध्ये समोपचाराने तो निर्णय होईल त्याच्यामध्ये कुठलाही वाद होणार नाही असा विश्वासही अंबादास दानवे व्यक्त करत आहेत कॅमेमॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट